सहा स्पर्धक आपल्या बरोबर आहेत. आता पहिली फेरी झाली ज्याच्यामध्ये साई लिटल चॅम्प्सनी आशा भोसलेंची गाणी गायली आणि आता दुसरी फेरी आपण सुरू करूया आणि पुन्हा एकदा आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करायचं रेवती तानावडे. आनंदी झालं गाणं एकदम तुझ. ओके, मग आपण आता अवधूतदादापासून सुरुवात करूया. रास काय ग तुझी? मकर. हो, मला वाटलं कुंभ. नाही, माझी कुंभ रास आहे ना. आणि तुझं माझं सेम आहे की आपला मूड गेला ना की एकदम चेहऱ्यावर दिसतो असा. तुझं पहिल्यांदा जरासं चुकल्यानंतर तुझा जो काय असं झालं आता मला नाही गायचं, मला जायचं आता मला नाही, मला गायचंच नाही असं झालं की नाही तुला? असं का होतं? असं नाही करायचं. आपण परफॉर्मर आहोत ना, आपण जे आपण गायक आहोत, आपण कलाकार आहोत. आपल्याला कशासाठी बनवलं माहिती आहे देवानी? एवढे सगळे वरती जे लोक बसलेत ना, या सगळ्यांना एंटरटेन करायला, यांची करमणूक करायची आपण. आणि जर का आपण आपला मूड पाडला तर त्यांचा पण मूड, त्यांना पण मूड नाही आहे गायचा. शी ही काय गाते असं होतं. त्यामुळे आपण जर का चूक झाली तर ती हळूच आपल्याच लक्षात आली नाही असं करून टाकायचं. आणि मधला अंतरा केवढा अवघड होता. आणि तू ती किती सॉलिड गायलास तू, म्हणजे तो सॉलिड बोलत सॉलिड फंडू एकदम. मला एक गंमत आठवली बरं का, एक शिष्या गुरुकडे बरेच वर्ष शिकत होती, काय गाण्यात काही फरक दिसे ना, कारण यांनी रास वगैरे नशीब गोत्र नाही विचारलं. तर म्हणले असं काय याच्यामध्ये काही प्रगती का होत नाहीये? तर मी म्हटलो बहुतेक गुरुच्या जागी शनी बसला असणार, त्याच्यामुळे आता कुंभराशी आणि मकर राशीच्या लोकांना लोकांच्याकडे शिष्य पाठवायचे नाहीत. पण तुला खरं सांगू, मला काही हे गाणं गाता येणार नाही, कारण कॉर्ड सिस्टीमवर जे रुदनाथजींनी बांधलेलं आहे ती एक वेगळीच उपज आहे. तो वेगळाच एक, तो आमच्या शास्त्रीय किंवा आपण जे सुगम संगीत गातो इतर त्याच्या व्यक्तिमत्वात ते येणं कठीण आहे. त्याच्यामुळे मी तरी तू तुझं एकदा ते आनंदी काहीतरी हे झालं, त्याच्याकडे काही माझं लक्ष पण गेलं नाही. कारण पुढचं जे कठीण खरं काम होतं, जी कसोटीचा जो क्षण होता, तो तू उत्तम तऱ्हेने हाताळलास किंवा कंठाळलास, त्याबद्दल तुझं अभिनंदन. कसं माऊ झालेलं, एकदम छोटस आईकडे बघत होतो, चुकलं चुकलं चुकलं. एवढं घाबरायचं नाही बाळा, बिंदास. पण ते गाणं जे तू तयार केलंस त्याच्यामध्ये तुझी, म्हणजे तुला सलाम की तू एवढी आज त्या गाण्यामुळे कितीतरी सुरांचा तुझा अभ्यास आहे. आपल्या इथे उल्हास बापट जी आलेले तेव्हा त्यांनी एक शब्द वापरलेला स्वरासन, हे गाणं पण आणखीन एक स्वरासन आहे. हे तुमच्या गळ्यातनं पार होणं हा सुद्धा खूप मोठा रियाज आहे आणि तो तुझा आता झालेला आहे, म्हणजे एक धडा तुझा झालेला आहे. आणि छान, मला आवडला अंतरा सगळा सापशिडी होता अंतरा पूर्ण, आणि तो छान टाक 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 जे सगळे सूर होते ते तुझे गेला रे गेला नाही गेला, गेला रे गेला नाही गेला, नाही गेला नाही गेला नाही गेला, पोचली असं झालं. हां, तर आत्ता छान हसतेस ना, तसं हसत तिथे जायचं. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. दोन फॉर्म मिळाले रेवती, ऑल द बेस्ट. सत्यशिमची खुद्द
कुमार गंधर्वांकडनं तुम्ही तुमचं नशीब आहे की तुम्ही शिकू शकला, तर आम्हाला काही त्यांच्याबद्दल सांगा ना. यांच्या गायकीची एक मिस्टरी होती, कारण जे प्रेडिक्टेबल असतं त्याचं आपण अनुकरण करू शकतो, जे आपल्या लक्षात येतं ते, पण जी मिस्टरी होती ती कुमार यांच्याकडे होती. म्हणून मी मग बीकॉम केल्यानंतर वडिलांची फर्म काही जॉईन केली नाही मी, पण कुमार यांच्याकडे गेलो तर कुमारजी म्हणाले माझी पण काही फर्म वगैरे नाही आहे. हां, माझे विचार तुम्ही समजून घ्या, माझं घराणं व्हावं वगैरे असं काही मी विचार करत नाही. शिकवताना त्याने काही फॉर्म्युला बांधून दिला नाही की हे गाऊन, किंवा ते म्हणायचे हा विषय तुम्ही समजून घ्या, तुम्ही नंतर मंचावरून लोकप्रिय गायक होणार ह्याची काही गुरुकिल्ली माझ्याकडे नाही आहे. त्यांचे जे पूर्वस्वरी होते, त्यांनी जे बालपणात संस्कार ग्रहण केले होते, ग्वाल्हेर घराण्याचे, अलादिया खासाहेब यांचे, फय्याज खानचे, एक राग बिहाग चालला असला तर ते सांगायचे की हे लोक कसे गायचे बघा. हरे बोला न बिन निज दिन कारण छतियादर काये चुद जा बार. आता तेच म्हणजे अल्लाह देना मोठा बदमाश घरात मिन नव्हती. हा हाच बिहागला त्यांनी. किंवा म्हणायचे आमच्या ग्वाल्हेर घराण्याची समग्रता बघा. कसं सर्वस्पर्शी आहे, सगळा राग एकदम गाऊन जातो. आता ते म्हणायचे त्यांचे शब्द कोट करायचे तर की तुमचा खड्डा तुम्ही शोधा, म्हणजे तुम्हाला तुमची मंजिल सापडेल. यानंतर पुढची स्पर्धक पुढच्या टाळ्यांनी स्वागत करूया, भाग्यश्री टिकले. श्री वस्तू लागणार. आपण आता कोणापासून सुरुवात करूया? अवधूत दादा पुन्हा. मागच्या गाण्यात जेवढा सूर धरून होतीस तेवढा तू ह्या गाण्याला सूर धरून नव्हतीस. मेन सुराला जो आपला ओव्हरऑल असतो तो असं वर खाली असं गाणं चाललं होतं. सुरुवातीला ज्या वेळेला चालू होतं त्याच्या आधी आपण ज्यावेळेला सूर कानात घेतो ना, तो सूर कानात घेऊन तो मनात पक्का ठेवायचा आणि त्या स्वतःच्या एका सुराला पकडूनच दुसऱ्या सुराला जात असताना मनामध्ये ठेवून तसं पुढे जायचं. ह्या दुसऱ्या फेरीमध्ये काही म्हणावधूत ते येरे घनाची एक धून आहे, ती लिंगरिंग अशी आठवत राहते आणि तिथे नंतर किती त्याने ते वर त्या सप्तकापर्यंत गेले तरी ते येरे घन आहे ना. कदाचित माझ्या वयाचा परिणाम असेल, सवयीचं कल्चर इज अ सवयीची ती हे असते, राईस प्लेट असते आपल्याला जे
तर त्यामुळे मला खूप पण तू खूप छान गेलीस. थँक्यू. जेव्हा आता तुझे सगळे परफॉर्मन्सेस मी क्रॉस चेक करते की कुठेतरी अजून तुझ्यामध्ये एक्सप्रेशन्सची डेव्हिएशन म्हणजे थोडा फरक दिसायला पाहिजे आता या स्टेजला. आहे मजा जगण्यात या आहे निर्विकारपणे गाऊन नाही चालणार ते मला ह्या गाण्यात पर्टिक्युलरली खूप प्रकर्षाने जाणवलं. हां, टेन्शन घेऊ नको, वाईट वाटू नको की ह्या गोष्टी फक्त सांगून समजून सुधारण्यासारख्या आहेत. दोन पा मिळालेत भाग्यश्री, ऑल द बेस्ट. यानंतर आपल्या समोर येते रागेश्री वैरागकर. रागेश्रीबाई, नमस्कार. अगदी काय गायलीस ग तू, खरंच काय गायलीस. वरती थँक्यू म्हण सगळ्यांना एकदा वन्स मोर साठी. थँक्यू व्हेरी मच. मस्त गायली की नाही? बाप रे, तूच सांग कोणापासून सुरुवात करायची. कोणी चालेल तू सांग, मलाही कोणी चालेल. संगीताच्या तारांगणात ही नवी उमलती शुक्राची चांदणीच आहे. तिच्या गाण्याचा पूर्ण चंद्रमाहून त्याचं चांदणं सगळ्या रसिकांच्यावर पडणार याची मला खात्री झालेली आहे. अभिनंदन. क्या बात, खूप छान. पल्लवी, जेव्हा हे एपिसोड सुरू झाले तेव्हा मला एक गोष्ट नेहमी खटकत होती की हे ज्युनियर्स सिनियर्स बरोबर जेव्हा कम्पीट करायला उभे राहतील तेव्हा काय होईल, कारण सिनियर्स भन्नाट गातच आहेत. पण आज ह्या सगळ्यांना बघताना मला आता सिनियर्सचं टेन्शन यायला लागलंय. काय खरं नाही त्यांचं बाबा? ताई मी खरं सांगू का तुला, कडक गायलीस, कडक. म्हणजे आता मी जर का आमच्या तिकडे कोल्हापूरला असतं की नाही अशा फेटा विटा लावून फेटा उडवला असं टापकन, एवढं भारी झालं गाणं. काय कसली लावणी आणि काय कडक गायली सूर्य बाबा बाबा बाबा. कसं ते आणि त्याच्यात एक्सप्रेशन, अरे एक्सप्रेशननी गायलीस अगदी, म्हणजे लावणीत उतरून गायलीस, म्हणजे फक्त नाचायची बाकी होतीस. क्या वाद आहे. जिओ 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 जिओ.
काय देऊ मार्ग? काय देऊ? तुम्हाला जे मान्य असेल ते. मला ग मान्य. आता मी मागते आज. ओके ठीक आहे. ए अवधूत दादा, तू बरा आहेस ना? अरे ही कशी गायली आहे? असं गाणं कोणी गाऊ शकत? आणि तू हिला फक्त ग देतोस? मी दे देनी शाबास. त्यांनी क्लासिकल गायलं पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण त्या एका मांडवा खालून त्यांनी जावं, त्याच्यामुळे अतिशय सुंदर त्यांच्या एका गाण्याला संपूर्णता येईल सर्वच दृष्टीने.